तर अचूक आणि वेगवान उत्तरासाठी हा आहे तुमचा प्रश्न. पुढे दिलेल्या वैद्यकीय विकार किंवा रोगांचा क्रम ते मुख्यत्वे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतात त्यानुसार डोक्यापासून उतरत्या क्रमाने लावा. आणि तुमचे पर्याय आहेत ए थायरॉइडचा विकार, बी मायग्रेन, सी ॲथलीट्स फूट, डी निमोनिया. वेळ संपली आहे, बघूया योग्य क्रम काय आहे. बी मायग्रेन, ए थायरॉइडचा विकार, टी निमोनिया, सी ॲथलीट्स फूट. मायग्रेन डोकं, थायरॉइडचा विकार गळा, निमोनिया फुफ्फुसं, ॲथलीट्स फूट पायांची बोटं. पाहूया कुणी अचूक उत्तर दिलेलं आहे. 9 पैकी 5 लोकांनी वेगवान उत्तर दिलेलं आहे, मात्र सगळ्यात वेगात उत्तर दिलेलं आहे पूजा पेंढारे यांनी. अभिनंदन. चला. मी पूजा शांताराम पेंढारे, मी नाशिकची आहे. आपला नाशिकचा एक मेन मोठा रस्ता आहे, तो आहे मुंबई आग्रा हायवे. तो पुलाकडे जातो, त्या पुलापासून 1 किलोमीटर अंतरावर गेलं की थोडस राईट वळायचं, थोडस लेफ्ट, परत की तुला एक खूप मोठ असं झाड दिसेल, त्या झाडाच्या मागेच माझं घर आहे. पूजा एवढी बडबड करती का मी तिला स्वतःहून म्हणते, बाई बस झालं बाई आता सांगतो बस. बरं, 4 लोकांना थांबवल पण स्वतः बोल. खूप म्हणजे इतकी बोलते, आम्हाला अक्षरशः कंटाळून तिला इग्नोर करून निघून जावं लागतं कुठंतरी. पूजा किती बडबड करते पण तिच्या मनात दयाच आहे, प्रेमच आहे सर्वांविषयी. आधार कार्ड वर नाव पूजा आहे माझं, इतकं शॉर्ट नेम आहे पण त्याला पण काही जण अजून शॉर्ट करतात किंवा अजून वेगवेगळ्या नावाने बोलतात मला. जसं की मम्मी मला कधी कधी प्रेमाने बबडी म्हणते, माझी हॉबीजची एक छोटीशी लिस्ट आहे, त्यामध्ये मला ट्रॅव्हलिंग आवडतं, त्याच्यानंतर मला कॉमेंट्स करायला आवडतात, त्यानंतर आय लव्ह कुकिंग आणि शॉपिंग मला खूप जास्त आवडतं. मी एक सेल्फी लवर आहे, मला सेल्फी काढायला खूप आवडतं. तसं तुम्ही काही जास्त बोलत नाही पण आता तू विचारतोय तर मग एक मोठी जी माझी हॉबी आहे, लहानपणापासूनची हॉबी आहे, वाटतं की मी टी व्हीवर एकदा तरी यावं, काहीतरी छान काम करावं, एकदा तरी यावं अशी माझी फार विश आहे. स्वागत तुमचं. माझ्यासमोर बसलेले आहेत पूजा पेंढारे, ह्या नाशिकहून आल्या आहेत. खूप आनंदी झालात तुम्ही. खूप जास्त, खूप 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 जास्त. एवढा आनंद मला, म्हणजे मजा आली तुम्हाला आनंदी बघून, कारण माझ्या वडिलांचं ड्रीम पूर्ण झालंय मी इथे आली आहे म्हणून. अच्छा, इथे यायचं त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं. अच्छा, इथे आले मी, खूप आनंद होतोय, खूप जास्त आनंद होतोय सर. खूप आनंद, मी एक्सप्रेस नाही करू शकत सर. कळते पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळते, तुमचं खूप अभिनंदन. धन्यवाद. सोबत कोण आले तुमच्या? माझी मम्मी. नमस्कार. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मला पण असं व्यक्त करता येत नाही, एवढा आनंद झालाय, माझी मुलगी इथपर्यंत पोहोचली. हो, पोहोचल्या, हॉट सीटवर बसलेल्या आहेत त्या आता. हो ना, आपण गप्पा मारूच, आपण खेळाला सुरुवात करू. त्याआधी नियम समजावून घेऊ. हा 15 प्रश्नांचा खेळ आहे. पहिला प्रश्न 1000 रुपयांना असेल, दुसरा 2000, असं करत करत आपण 15व्या प्रश्नाला 1 करोड रुपयांपर्यंत पोहोचणार. याच्यात 2 टप्पे असतील. पहिला टप्पा आहे 5व्या प्रश्नाला 10000 रुपयांसाठी, दुसरा टप्पा 10व्या प्रश्नाला 3,20,000 रुपयांसाठी. पहिल्या टप्प्यात आमचे घराघर तुम्हाला 45 सेकंद वेळ देतील, त्यांची कटकट अशी सुरू असेल, त्या वेळेच्या आत तुम्हाला उत्तर द्यायचं किंवा काहीतरी निर्णय घ्यायचा. दुसऱ्या टप्प्यात 60 सेकंद आणि 10व्या प्रश्नाच्या नंतर तुम्हाला कुठलीही वेळेची मर्यादा नाही, घराघराव विश्रांती घेतील आणि तुम्ही आरामात उत्तर देऊ शकता. या प्रवासात तुम्हाला 3 लाईफलाईन मदतीला आहेत. पहिली लाईफलाईन आहे जनमत, आपल्या स्टुडिओत जी सगळी लोकं उपस्थित आहेत ती तुम्हाला मदत करू शकतील. दुसरी लाईफलाईन आहे 50-50, ज्याच्यात 2 अयोग्य पर्याय निघून जातील आणि उर्वरित 2 पर्यायांपैकी 1 पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. तिसरी जी लाईफलाईन आहे ती आहे तज्ज्ञांचा सल्ला.
तुम्हाला अडचण आल्यास तुम्ही आपल्या स्टुडिओचे तज्ज्ञ आहेत त्यांची मदत घेऊन उत्तर देऊ शकता। आणि आज आपल्याकडे तज्ज्ञ म्हणून उपलब्ध आहेत प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत। किरणजी परत एकदा स्वागत तुमचं। नमस्कार, कसे आहात? मी खूप छान आहे। नागराजी, या खेळासाठी तुम्हाला आणि या स्पर्धकांना मनपूर्वक शुभेच्छा। सोनीचं एक फार सुंदर बोधवाक्य आहे, विणूया तूट नाती। हो, आणि या कार्यक्रमाद्वारे मला असं वाटतं की तुमच्यामार्फत या शेकडो घरांमध्ये तुम्ही एक चांगलं नात्याचं एक नेटवर्क तयार करतात आणि कितीतरी लोक तुम्हाला भेटायला, तुमच्याशी संवाद साधायला उत्सुक असतात। या निमित्तानं आत्ता यांची जी रिॲक्शन मला दिसते, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो या हॉटस्वीटवर बसण्याचा, हा हजारो लोकांचं हे स्वप्न आहे इथं येण्याचं। आणि मला असं वाटतं की या निमित्तानं खूप ह्या नात्याची वेण घट्ट व्हावी आणि उत्तरोत्तर हा खेळ असाच रोमहर्षक व्हावा अशी मनपूर्वक शुभेच्छा। थँक्यू, थँक्यू किरण, थँक्यू, 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 थँक्यू। सोबत राहा। कोण होणार करोडपतीमध्ये 3,20,000 रुपये जिंकल्यावर आम्ही तुम्हाला एक गुंतवणूक व्यावसायिक उपलब्ध करून देऊ। तुमची इच्छा असेल तर तुम्हाला मिळालेल्या रकमेचं नियोजन करण्यात ते मदत करतीलच, पण तुम्ही आमचे मध्यस्थ वगळून थेट गुंतवणूकसुद्धा करू शकता। तर चला खेळूया पूजा पेंढारे यांच्यासोबत कोण होणार करोडपती। तयार? येस। पूजा, 1,000 रुपयांसाठी हा आहे पहिला प्रश्न। यापैकी कोणता शब्द म्हणजे कीटकाचा एक प्रकार आहे? आणि पर्याय आहेत ए बडबडा, बी धडधडा, सी तुडतुडा, डी गडगडा। यापैकी कोणता शब्द म्हणजे कीटकाचा एक प्रकार आहे? सर मला सी वाटतंय, तुडतुडा। काय करू? लॉक करू? कम्प्युटर साहेब, सी तुडतुडा कृपया लॉक करा। पूजा टेन्शन नका घेऊ, उत्तर योग्य आहे, तुम्हाला जे वाटत ते करेक्ट आहे। हे कीटक जगभरात आढळून येतात, गवतातून किंवा पिकातून जाताना हे उड्या मारत जातात। यांच्या उड्या मारण्याच्या प्रवृत्तीमुळे यांना तुडतुडे असं नाव पडलं आहे, इंग्रजीत याला लीफ हॉपर असे म्हणतात। पुढचा प्रश्न विचार तुम्ही। या खेळातला हा आहे दुसरा प्रश्न। पुढील पैकी कोणत्या अल्पोपहारात साधारणपणे कुरमुऱ्यांचा समावेश केला जात नाही? आणि पर्याय आहेत ए शेवपुरी, बी झालमुरी, सी भेलपुरी, डी चुरमुरी। कशात केला जात नाही? 30 सेकंद बाकी आहेत। भेलपुरी तर गुरमुरे असतात, झालमुरी चुरमुरी। 25 सेकंद, तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायला लागेल जर माहिती नसेल तर। चुरमुरी। काय करणार सर? शेवपुरी। मला माहित नाही। ए शेवपुरी। लॉक करू? हो सर, लॉक करा। कम्प्युटर साहेब, ए शेवपुरी कृपया लॉक करा। बरोबर उत्तर आहे बने, अभिनंदन। पुढे वळूयात आपण। 3,000 रुपयांसाठी हा आहे पुढचा प्रश्न। भारतात मतदान करताना आपल्याला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर केला जातो? आणि पर्याय आहेत ए पोटा, बी डोप, सी टाळा, डी नोटा। पण सांगा मला लवकर काय करायचं सर। लाईफ लाईन। लाईफ लाईन, घड्याळ राहो, थोडं थांबा सर। ऑडियन्स पोल। जनमत घेणार? कम्प्युटर साहेब, पूजा लाईफ लाईन वापरू इच्छित आहेत, जनतेचा कौल याची कृपया नोंद घ्यावी। तुमची वेळ आलेली आहे, मी तुमच्यासाठी प्रश्न वाचतो मग पर्याय वाचतो।
भारतात मतदान करताना आपल्याला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर यापैकी कोणत्या पर्यायाचा वापर केला जातो आणि पर्याय आहेत ए पोटा, बी डोप, सी टाळा, डी नोटा. आणि तुमची वेळ सुरू होते आता. जनमत आपल्यासमोर आहे. ए ला 19%, बी ला 1%, सी ला 0% लोकांनी कौल दिलेला आहे आणि डी ला 80% लोकांनी. जनमतासोबत जायला तयार जाणार. डी नोटा लॉक करू. लॉक करू. कम्प्युटर साहेब डी नोटा कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे. तुम्हाला वाचवलं जनतेनं. नोटा NOTA असा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा लॉंग फॉर्म आहे नन ऑफ द अबाव. या इंग्रजी शब्दसमूहाचं संक्षिप्त रूपती आहे. जे यापैकी नाही थोडक्यात सगळेच तुम्हाला जे किती उमेदवार असते तुम्हाला कोणालाच मत द्यायचं नसेल तर शेवटचा सगळ्यात एक पर्याय असतो नोटा. काय करतात तुम्ही? ऑनलाईन ज्वेलरी बिझनेस करते. अच्छा. आणि अँकरिंग ऍक्टिंग करत असते. हो का? आवड खूप आहे सर मला. पहिल्यापासून खूप काही करायचं होतं. अच्छा. लाईक दहावीत होते तेव्हा वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर बनावं. पण दहावी झाली 8 दिवसांनी वडील एक्सपायर झाल्यामुळे माझं जरा स्वप्न तुटलं त्यामुळे डॉक्टर नाही झाले. त्यानंतर घराची जबाबदारी ऑब्व्हियसली मी घरात मोठी असल्यामुळे माझ्यावर जबाबदारी होती बहीण भावांची मम्मी पण. सो जॉब केला आणि नंतर ह्या फील्डमध्ये वळाले. चांगलं काम करताय तुम्ही. वडिलांचं एक स्वप्न तर तुमचं होतं की इथं तुम्ही यावं टीव्हीवर यायचं मम्मी सोबत यायचं. दोघी आहात तुम्ही. येस. दोघींचं अभिनंदन तुमच्या. आणि तुम्ही अँकरिंग करता मला काहीतरी टिप्स नाही सर. यू आर द बेस्ट. यू आर वर्ल्ड बेस्ट. थँक्यू थँक्यू. तुम्ही म्हणताय त्याच्याबद्दल खूप म्हणजे खूप बेस्ट आहात सर तुम्ही. तुम्ही नेहमी असे मूवीज बनवले की ज्याने सर्वांना प्रेरणा मिळाली आहे सर. कुठली मूवी आवडली तुम्हाला? सैराट. सैराट आवडली. थँक्यू थँक्यू. आपण आणि तुम्हाला भेटायची खरंच खूप इच्छा होती. म्हणजे ज्यावेळेस सैराट आला ना म्हणजे आता मी हे बोलू की नको बोलू मला माहित नाही पण सैराट आल्यानंतर बरेचसे फ्रेंड्स लोक बोलले होते की तू सैराट केला आणि आम्हाला सांगितलं नाही कारण की त्यावेळेस थोडंसं फेस कटिंग माझं आर्चीसारखं होतं त्यामुळे बरेच जण असं बोलले होते मला की तू केलं म्हटलं नाही मी असं काही केलेलं नाही आहे. पण मला त्या सरांना भेटायची एकदा आयुष्यात खूप इच्छा आहे आणि ती एवढ्या लवकर पूर्ण होईल असं मला माहीत नव्हतं. सो थँक्यू गॉड. आणि खरंच खूप पप्पा ह्या गोष्टी मागे पण पप्पाच आहे मला एवढं पण माहिती आहे कारण ते माझ्यासोबत जरी नसले ना आता तरी ते सूक्ष्म रूपात माझ्यासोबत आहे हे मला आता जाणवलंय पूर्णपणे जाणवलंय सर. माझी खरंच खूप मोठी हो माझं खूप प्रेम माझ्या वडिलांवर म्हणजे माझ्या आईपेक्षा पण जास्त प्रेम माझ्या वडिलांवर आहे आणि खूप आहे मनापासून आहे. आठवणी त्यांना जपून ठेवलंय खूप महत्त्वाचं. हो खूप जपलंय मी म्हणजे एक दिवस असा नाही जाणार की मी पप्पांची आठवण नाही काढणार. खूप जास्त जवळची आहे माझ्या. छान अभिनंदन तुमचं. तुम्ही छान जगताय. तुमच्या वडिलांची इतकी आठवण तुम्ही मनात ठेवलेली आहे. हो. तुम्हाला असं कोणी सांगितलं का मग डायलॉग बोल अर्चीचा काय असं? हो. मग तुम्हाला येतो का? हो. कुठला मला म्हणून दाखवा. म्हणून दाखव. ए काय बघतोय सर? एवढंच नाही मग ते परश्याचं डायलॉग आहे ना सर तुम्ही बोलता का? मला आठवायला लागेल. बरं हा चला आठवलं तर मी बोलतो. हा ए काय बघतोय सर? मी कुठं बघतोय? तूच कशाला बघतो? मी बघेन ना तर काय पण करेन. तूच नको बघूस की सगळं जगात बोलून टाकलं माझ्या ठेवलंच नाही काही. जमतंय तुम्हाला? आपण खेळत राहू अजून गप्पा मारत राहू. हो. पुढच्या प्रश्नाकडे वळू. या खेळातला हा आहे चौथा प्रश्न. यापैकी कोणतं नाव पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या एकाही मुलीचं नाही आणि पर्याय आहेत ए उषा, बी सुषमा, सी आशा, डी लता. सर बी सुषमा लॉक करा. लॉक करू? येस. एकदम पटकन सांगून टाकलं. कम्प्युटर साहेब बी सुषमा कृपया लॉक करा. एक नंबर उत्तर घडे. चार प्रश्नांची उत्तर देऊन 5,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण.
10,000 रुपयांसाठी हा आहे पाचवा प्रश्न. खंडेरायाचं प्रसिद्ध देवस्थान असलेलं जेजुरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि पर्याय आहेत ए नाशिक, बी सोलापूर, सी कोल्हापूर, डी पुणे. नाशिक, न सोलापूर, न कोल्हापूर. सर, डी पुणे लॉक करा. म्हणजे लॉक करू? येस. अरे एकदम स्टाईलमध्ये उत्तर देऊ टाकलं तिने. लॉक करू? येस सर. कम्प्युटर साहेब, डी पुणे कृपया लॉक करा. काय बात आहे, स्टाईलमध्ये उत्तर देऊन बरोबर आलेले, अभिनंदन. जेजुरी हे पुणे जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध देवस्थान आहे. इथलं मल्हार मार्तंड म्हणजेच खंडोबा हे दैवत महाराष्ट्रात आणि कर्नाटकात विशेष प्रसिद्ध आहे. छान खेळताय, पहिला टप्पा पार केलेला आहे, 10,000 रुपये तुम्ही जिंकले आहेत, 2 लाईफलाईन अजूनही बाकी आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हो सर. 20,000 रुपयांसाठी हा आहे सहावा प्रश्न. यापैकी कोणत्या प्राण्याच्या शरीरावर काटे असतात? आणि पर्याय आहेत ए भेकर, बी रानडुक्कर, सी साळींदर, डी मुंगूस. काय विचार करताय? भेकर तर नाही वाटत आहे. 40 सेकंद बाकी. मुंगूस आणि साळींदर मध्ये जरा वाटतंय कन्फ्युजन. काय करायचं, वेळ कमी राहिलेली आहे, 25 सेकंद राहिलेले तुमच्याकडे. सर लाईफ लाईन. घराड राव दम धरा. कुठली लाईफ लाईन घेणार? तज्ञांचं सर. कम्प्युटर साहेब, पूजा जी काय झालं? पूजा तज्ञाचा सल्ला घेऊ इच्छित आहे, त्याची कृपया नोंद घ्यावी. आणि किरणजी, तुमची आवश्यकता आम्हाला भासलेली आहे. मी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवतो, नंतर पर्याय, नंतर तुमची वेळ सुरू होईल. यापैकी कोणत्या प्राण्याच्या शरीरावर काटे असतात? आणि पर्याय आहेत ए भेकर, बी रानडुक्कर, सी साळींदर, डी मुंगूस. आणि सर तुमची वेळ सुरू होते आता. काटेरी प्राण्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने ज्याची गणना केली जाते तो सगळ्या लोकांना माहिती असलेला खरं तर प्राणी आहे, लक्ष देऊन सांगितलं असतं. साळींदर हे उत्तर आहे. साळींदर हे उत्तर लॉक करा. साळींदर. ओके, त्यांच्यासोबत जायला झालं. साळींदर. सी साळींदर. कम्प्युटर साहेब, सी साळींदर कृपया लॉक करा. योग्य उत्तर आहे, अभिनंदन. साळींदरचे पाठीकडून मागच्या बाजूला असलेले केस विशेष पद्धतीने विकसित झालेले असतात. हे केस कडक असल्याने ते काट्यासारखे टोकदार होतात. तुम्ही नाव पण घेतलं होतं काहीतरी, साळींदर आलं होतं म्हणजे असं ते एक प्राणी दिसला होता मला, पण कन्फ्युज दिसला होता असं गोल्डन कलर मध्ये दिसला आणि असं काटे 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 दिसले, पण नेमकं तोच तो आहे, त्याचं नाव साळींदर. म्हणजे साळींदर त्याला म्हणतात ते मला माहित नव्हतं. भेटलं होतं कधी प्राणी असं? प्राण्यांना फार घाबरते सर, मी पालीला पण घाबरते. पालीला पण घाबरते? हो, किचन मध्ये जर आली ना तर मी किचन मध्ये जात नाही. हो का? खूप घाबरते मी. मम्मी फार घाबरते त्याच्यामुळे मी पण घाबरते. असं का? मम्मी फार घाबरते. आम्ही एक दिवस आहे ना सकाळपासून दुपारपर्यंत बाहेरच बसलो होतो. म्हणजे इव्हन मी लहान बाळ होते ना त्यावेळेस घरात पाल होती. आमचं तेव्हा एकच रूमचं घर होतं, तर माझी आत्या आजी सोबत राहायचे, ते जॉबला गेले होते, पप्पा पण जॉबला गेले होते. तर मम्मी सकाळपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तेवपर्यंत मला बाहेरच घेऊन बसलेली होती. एवढी घाबरते ती पालीला आणि मी पण घाबरते. आवड आहे पण माहित नाही सर, पण वाटते भीती. आता काय, तुम्ही तर सांगता मला अर्ची म्हणतात वगैरे. हो ते आहे, पण काही गोष्टीलाच घाबरते, बाकी गोष्टींना नाही घाबरत सर. मी कोण 2 दिल्या तर मी त्याच्या 2 देऊ शकते. माणसांना घाबरत नाही? नाही, माणसांना नाही घाबरत सर. पायरेला पण बोलायचं तसंच मराठीत सांगितलं कळत नाही का बाहेर? नाही सर, तिला असे डोळे दाखवले का? ते अजून डोळे दाखवते आपल्याला. पालीचे डोळे बघता तुम्ही? हो, दिसतात ना कार्यक्रम. अहो सर, तिच्याकडे असं पाहिलं की ती अजून मोठे डोळे करून बघते. पालीच्या डोळ्यात मला म्हणजे कौतुक आहे तुमचं खरंच. पालीच्या डोळ्यात डोळे घालून बघताय तुम्ही सर. एकदा पडलेली पण आहे ना अंगावर, त्यामुळे जास्त भीती वाटते. पाली पुराण आहे तुमचं, तर तुमच्याकडे पाल अंगावर पडली होती, पालचा पगार झोपली होती.
आमची एक मैत्रीण आहे, तिने पाल पाळलेली आहे. ओ माय गॉड. हो खूप आहेत. बापरे, तुम्हाला कधीतरी भेटायला नाही आलं पाहिजे त्यांना. नको सर. असू द्या, आपण खेळायला सुरुवात करू. न घाबरता. हो सर. आपण तज्ज्ञांचे आभार मानूयात. तज्ज्ञ किरणजी, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. शांतपणे खेळा. तुम्हाला बराच पल्ला गाठायचा आहे. शांत मनाने खेळला तर मला असं वाटतं तुम्ही चांगल्या मुक्कामापर्यंत पोहोचाल. शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू किरण. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. पूजा, एक लाईफलाईन तुमची बाकी आहे. 50-50 आपण खेळूया. 40,000 रुपयांसाठी हा आहे सातवा प्रश्न. महाभारतानुसार जयद्रथाच्या पत्नीचं नाव काय होतं? आणि पर्याय आहेत ए दुशाला, बी शांबाला, सी कामिनी, डी शकुंतला. सर ए दुशाला. खात्रीशीर? हो सर, ए दुशाला. लॉक करू? कारण कौरवांच्या, कौरव हे 100 होते, त्यांना एकच बहीण होते दुशाला. लॉक करू? हो सर, दुशाला. कंप्यूटर साहेब, ए दुशाला कृपया लॉक करा. इतक्या धडक्यात उत्तर दिलं ए दुशाला. मृत्युंजय वाचलंय सर, महाभारत वाचलं होतं. अभिनंदन, एकदम करेक्ट. पौराणिक आवडतं सर. दुशाला कौरवांची एकुलती एक बहीण होती. हो, सांगितलंच. वेळ चालला होता ना, घराडराव पुढे जातात, थांबत नाहीत. हो ते तर आहे सर. आधी लॉक करायला सांगायचं. हो सर, पुढच्या वेळेस लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. हा तुम्ही विचार करा. समोर बसले सर, काही दुसरं लक्षातच नाही राहते. काय झालं? मी काय सर, म्हणजे तुमचा प्रभाव पडतोय सर. प्रभाव कुठं पडायचा? लाईट आहे तिकडे, लाईट आहे, लाईट तुमच्या समोर फिक्के आहे सर. तुमचा प्रभाव पडतोय सर, सगळा तुमचाच प्रभाव आहे सर. चला आपण पुढे खेळूया. 80,000 रुपयांसाठी हा आहे आठवा प्रश्न. ही वास्तू कोणत्या शहरातली आहे? आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवू. कम्प्युटर साहेब कृपया व्हिडिओ दाखवा. बघितलं? झालं समाधान? पर्याय वाचू. 60 सेकंद तुमच्याकडे आहेत. आणि पर्याय आहेत ए न्यूयॉर्क, बी सिडनी, सी लंडन, डी मॉस्को. ए न्यूयॉर्क, बी सिडनी, सी लंडन, डी मॉस्को. न्यूयॉर्क तर नाही वाटत आहे, लंडन पण नाही. सर मला बी सिडनी वाटते. काय करू? न्यूयॉर्क. बी सिडनी वाटते तुम्हाला. न्यूयॉर्क सर. बी सिडनी लॉक करा. लॉक करू? कम्प्युटर साहेब बी सिडनी कृपया लॉक करा. कशामुळे वाटत होत सर? ऍक्च्युली माझी एक आत्याची मुलगी, ती ऑस्ट्रेलियाला दिलेली आहे. तिने मागे काही फोटो शेअर केले होते. सिडनीमध्ये राहते ती, प्रीती पगारे म्हणून. तिला थँक्यू म्हणा तुम्ही प्रीतीला. थँक्यू प्रीती दी. अभिनंदन. तिनं पाठवलेला फोटो लक्षात राहिला तुमच्या, त्याच्यावरून तुम्ही गेस केला. आणि एक ध्वज पण होता सर. ध्वज पण होता. मी तेच म्हणणार होतो की तुम्ही बघितला की नाही. सिडनी हार्बर ब्रिज ऑस्ट्रेलिया, हा पूल 1932 साली वापरासाठी खुला झाला होता. छान खेळताय. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. 1,60,000 रुपयांसाठी हा आहे नववा प्रश्न. कच्चा लिंबू हा चित्रपट यापैकी कोणत्या नाटकावर आधारित आहे? आणि पर्याय आहेत ए सविता दामोदर परांजपे, बी कट्यार काळजात घुसली, सी नातीगोती, डी नटसम्राट. ए नाही आहे सर, कारण तो मूवी मी पाहिलाय. कट्यार काळजात घुसली पण नाही आहे. नटसम्राट पण नाही आहे. सी नाती गोती सर. सी नाती गोती. लॉक करू? लॉक करा. लॉक करू? हो सर. कम्प्युटर साहेब सी नाती गोती कृपया लॉक करा.
एक नंबर। छान खेळताय तुम्ही आणि मागाशी सुशांत खेळत होते त्यांचा गुण तुम्ही थोडा घेतला, हे नाही हे नाही हे नाही सर, थोडंफार कन्फ्युजन होतं, सो आपल्या मनाला समजवायचं की नाही हे नसेल हे नसेल, बोलून मोकळं व्हायचं, मनात ठेवण्यापेक्षा बोललेलं कधी पण चांगलं असतं ना। येस, एक्सप्रेस होणं खूप गरजेचं असतं आयुष्यात। आयुष्याविषयी खूप काही तुम्ही बोलताय, तुमच्याकडून मलाही शिकायला मिळते। नो सर, तुमच्याकडून शिकतोय आम्ही पण। अरे मी जे काही शिकते आता तुमच्याकडून शिकते सर। आता शिकायला लागला, आता तुम्ही माझे गुरु आहात। मी दोन्हीकडून बोलता बरं का, आता अचानक शिकवायला शिकवता परत म्हणताय तुमच्याकडून। नाही सर, मी तुमचा प्रभाव सर, अजून काय बोलू, बोलले ना सर प्रभाव। आई तुमच्यावर होते का प्रभाव माझा? खेळतोय चांगला ना आम्ही? हो मग बापरे, जमतंय का? खूप खूप जमतंय, चांगलं, हरकत नाही। पण आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू, जो महत्वाचा प्रश्न आहे। त्याआधी कच्चा लिंबू हा चित्रपट ज्येष्ठ साहित्यिक आणि नाटककार जयवंत दळवी यांच्या नातीगुती या नाटकावर आधारित होता। अभिनेते प्रसाद ओक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे। पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, एक लाईफलाईन बाकी आहे आणि माझी इच्छा आहे की या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर द्यावं। किमान 3,20,000 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हावेत, मला चेक लिहायची वेळ यावी। 3,20,000 रुपयांसाठी पूजा, हा आहे पुढचा प्रश्न। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातले बहिर्जी नाईक यापैकी कोणतं काम करायचे? आणि पर्याय आहेत ए शस्त्रनिर्मिती, बी हेरगिरी, सी रसद पुरवठा, डी युद्ध प्रशिक्षण। बहिर्जी नाईक यापैकी कोणतं काम करायचे? ए शस्त्रनिर्मिती, बी हेरगिरी, सी रसद पुरवठा, डी युद्ध प्रशिक्षण। काय वाटतंय, काय करायचं सर? लाईफ लाईन। गैराराव थोडं थांबा, एकच लाईफ लाईन तुमची उरलेली आहे। कम्प्युटर साहेब, पूजा 50-50 लाईफलाईन वापरू इच्छित आहे, त्याची कृपया नोंद घ्यावी आणि 2 अयोग्य पर्याय काढून टाकावेत। घराळ परत सुरू झालं, काय करायचं? सी आणि बी, बी हेरगिरी, सी रसद पुरवठा। सर सी रसद पुरवठा। काय करू? लॉक करा सर, सी रसद पुरवठा लॉक करा। कम्प्युटर साहेब, सी रसद पुरवठा कृपया लॉक करा। आणि पूजा, मला सांगायला खेद वाटतो की उत्तर चुकलेलं आहे। हेरगिरी, बी हेरगिरी असं योग्य उत्तर त्याचं आहे। बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात गुप्तहेर म्हणून काम करायचे आणि ते गुप्तहेर दलाचे प्रमुखही होते। तुम्ही गेस केला? थोडं वाटत होतं, पण हेरगिरी थोडा शब्द मला कन्फ्यूज करत होता म्हणून मी रसद पुरवठा बोलले, पण काही हरकत नाही, इथपर्यंत आली तीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। तुमचा हा स्वभाव खूप छान आहे आणि माझ्या ड्रीम पूर्ण केले मी ठेवून बस, मला असं काही अर्थात कधी कधी पैशांपेक्षा काही मूल्य पण खूप महत्त्वाचे असतात आणि तुम्ही वडिलांना इतकं आठवणी ठेवून केलं, मला फार छान वाटलं तुमच्याशी बोलून, तुमच्यासोबत हा खेळ खेळून तुम्हा दोघांनाही खूप छान वाटलं सर तुमचं। थँक्यू, थँक्यू पूजाजी, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू, थँक्यू पूजा, थँक्यू, परत भेटू, थँक्यू।